मैत्रिणी महेश पाटील पाटील किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गोड लिंबूचं लोणचं आणि ते झटके पट असं लोणच्याची रेसिपी आपली एक 10 ते 15 मिनिटाची आहे। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य बघू आपण। त्यासाठी मी 7 लिंबू घेतलेले आहेत आणि ते पिवळे आपल्याला लिंबू घ्यायचे आहेत आणि ते स्वच्छ धुवून मी ते पुसून घेतलेले आहेत। त्यानंतर हिंग पावडर, साखर घेतली आहे 1 वाटी म्हणजे जवळजवळ 150 ते 200 ग्रॅम ही साखर आहे आणि सेंधो मीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे सेंधो मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठसुद्धा घेऊ शकता। मिरची पावडर 3 चमचे घेतली आहे। सर्वप्रथम हे लिंबू आहेत ना, हे आपण कट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला ज्या साईजचे लिंबूचे साईज पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कापू शकता। आणि हे लिंबू कापताना ना ह्यातल्या बिया आहेत त्या सगळ्या आपण काढून टाकायच्या आहेत। एक सुद्धा बी आपल्याला घ्यायची नाहीये। जर का तुम्ही बी घेतली तर ते तुमचं लोणचं कडू होण्याची शक्यता असते। तर मी आता हे सगळ्या लिंबूच्या कापी कापून घेते। या साईजच्या मी लिंबूच्या काप कापून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर ह्या सगळ्या बिया आहेत ह्या बऱ्याचशा मी काढलेल्या आहेत। म्हणजे जवळजवळ आपल्याला सगळ्याच लिंबूच्या बिया काढायच्या आहेत आणि त्या काढून टाकायच्या आणि फक्त लिंबू हे आपल्याला घ्यायचे आहेत। तर बाकीचे लिंबू सुद्धा मी कट करून घेते। लिंबूच्या सगळ्या मी कापा करून घेतल्या आहेत। आता ह्यामध्ये मी घालते सेंधो मीठ। चवीनुसार मीठ घालायचे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता। त्यानंतर मिरची पावडर घालते। तिखट जसं लागेल त्याप्रमाणे आपण मिरची पावडर घालायची आहे। हिंग पावडर 1 चमचा आणि साखर हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचंय। हे सगळं मिश्रण आहे ना हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक कुकर घेतलेला आहे। त्या कुकरमध्ये जाळी ठेवली आहे, त्याच्यावरती पाणी टाकलेलं आहे आणि हे पातेलं आहे ते आपण कुकरमध्ये ठेवून झाकण लावून ह्याच्या आपण फक्त 2 ते 3 शिट्या घ्यायच्या आहेत। जास्त शिट्या घ्यायच्या नाही आहेत कारण जास्त शिट्या घेतल्या पण लिंबूच्या कापी जास्त शिजतील। आता आपण गॅस बंद करूया आणि कुकर शिटेपर्यंत वाजवू। कुकरच्या मी 4 शिट्या घेतलेल्या आहेत। आता कुकरही थंड झाले, आपण खोलून बघूया। आणि ह्या लिंबूच्या कापी आहेत थोड्या मी आता शिजवून घेतलेल्या आहेत। आता हे लिंबूचं सिरप आहे म्हणजे जे लिंबूचं पाणी आहे हे आपण काढून घ्यायचं आहे। त्यानंतर हे पाणी आहे ना हे आपण टेस्ट करून घ्यायचं। हे टेस्ट कशासाठी करायचं आहे तर ह्याच्यामध्ये तिखट त्यानंतर गोड किती पाहिजे हे आपल्याला बघायचं आहे। आता हे जवळजवळ माझं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे। थोडंसं मला फक्त मीठ घालावं लागेल, त्यासाठी मी थोडंसं मीठ घालते ह्यामध्ये आणि हे मी साधं मीठ घालते आता। आणि ज्याप्रमाणे तुम्हाला घरामध्ये गोड आणि तिखट पाहिजे असेल तर तुम्ही ह्यामध्ये पुन्हा मिरची पावडर आणि साखरेचा उपयोग करू शकता। आता हे पाणी आहे ना हे आपण थोडंसं आटवून घ्यायचं आहे। आता हे लिंबूचं पाणी आहे ना थोडं जास्त आहे ना आपल्याला, म्हणजे हे सिरप आहे ते जास्त आहे, तर हे आपण थोडंसं आटवून घ्यायचं आहे आपल्याला। कारण काय हे लोणचं आपल्याला टिकवायचं आहे तर थोडंसं खूप पाणी पण नाही बरं, म्हणजे मसाल्याचं जे पाणी आहे ते थोडं आपण कमी करून घ्यायचं आहे। जर का तुम्हाला जास्त पाणी पाहिजे असेल तर तुम्ही थोडं ठेवलं तरी सुद्धा चालेल, मी थोडं आटवून घेते। आता हा लिंबूचा रस आहे ना आम्ही बराचसा आटवलेला आहे आणि बऱ्यापैकी हा जाड झालेला आहे। आता ह्यामध्ये मी लिंबूच्या कापी आहेत ज्या आपण कुकरमध्ये उकळल्या आहेत त्या पुन्हा आपण ह्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत। कारण काय असतं ह्या लिंबूच्या समजा सालामध्ये थोडासा पाण्याचा अंश असेल तर तो पुन्हा निघून जातो, कारण हे लिंबूचं लोणचं आहे ना आपल्याला टिकवायचं आहे। वर्षभर हे लिंबूचं लोणचं छान टिकतं आणि जर का पाण्याचा अंश राहिला त्याच्यामध्ये तर ते थोडंसं बुरशी होऊ शकते। म्हणून आपण पुन्हा हे ह्या पाण्यामध्ये ही लिंबूच्या कापी आहेत पुन्हा उकळून घ्यायचे। आता या लिंबूच्या कापी आहेत ना जवळजवळ मी 10 मिनिटं तरी ह्या त्या सिरपमध्ये मी उकळून घेणार आहे, म्हणजे त्या छान छान आणखी अजून म्हणजे शिजल्या जातील थोड्या।
आणि पाण्याचा अंश निघून जाईल। मस्त आपल्या कापणी शिजलेल्या आहेत। आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर आपण ते एका बरणीमध्ये भरूया। लिंबूचं लोणचं थंड झालंय आणि ते मी बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे। ह्याचा रस असतो ना तो पण खूप सुंदर टेस्टी असतो। आणि तुम्ही हे लिंबूचं लोणचं झटके पट असं 10 ते 15 मिनिटाचं लिंबूचं लोणचं आहे ते तुम्ही नक्की भरून बघा। हे लोणचं आहे ना वर्षभर टिकतं आणि उपवासाच्या वेळेस वगैरे खाण्यासाठी खूप छान आहे। गोड लिंबूचं लोणचं रेडी झालेलं आहे आणि कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा। लाईक करा, भरपूर शेअर करा, नवीन लोकांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील। स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद। आणि आजची टिप्स म्हटली ना तर ज्यावेळेस आपण लिंबूच्या कापी कापल्या होत्या त्या आपल्या जशा साईजप्रमाणे पाहिजे तशा आपण त्या कापून घेतल्या होत्या आणि सगळ्या बिया त्यातल्या काढलेल्या आहेत। जर का त्या बिया लोणच्यामध्ये आल्या तर लोणचं तुमचं कडू होऊ शकतं, म्हणून बिया अजिबात घ्यायच्या नाही। आज सगळ्यात महत्त्वाची ही टिप्स आहे।